काँग्रेस भाजप दोन्ही सरकारच्या वेळकाढू धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. आपत्ती निवारण कायद्यामध्ये दुष्काळ हा शब्द घेतला गेला नसल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत सापडत आहे. आपल्या देशात वजा सबसिडी दिली जाते, तसेच देशातील कृषी मूल्य आयोग शेतकऱ्यांना न्याय देत नाही, म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल काँग्रेसने अनेक वर्ष खुर्ची खाली दडवून ठेवला. त्याचीच रीत आताचे भाजप सरकार चालवत आहे, त्यामुळे शेतकरी आत्महत्या जवळ करत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी नाट्यगृहात देवदत्त मोरे फाउंडेशन आयोजित केलेल्या दुष्काळी परिषदेत केलाय. यावेळी देवदत्त मोरे फाउंडेशनचे अध्यक्ष देवदत्त मोरे व जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महावाई साठी गौरव धावारे, उस्मानाबाद. मुख्यमंत्र्याचं काम हे स्टेअरिंग हातात असलेला ड्रायव्हर आहे तो, त्याने आश्वासन द्यायचं नाही, त्याने योग्य दिशेने गाडी चालवायची आहे. ज्यांच्या हातात दर द्यायचा आहे त्यांनी तिथं दरच जाहीर करायला पाहिजे होता, आश्वासनाची गरज नव्हती. आपल्याला दराची काय अपेक्षा? आम्ही 3500 रुपयाची मागणी केलेली आहे. आज गुजरातमध्ये 4747 रुपयापर्यंत 4741 रुपये भाव मिळतो, उत्तर प्रदेशमध्ये 3735 रुपये भाव मिळतो. आमचा महाराष्ट्राचा ऊस हा रिकव्हरीच्या चांगला आहे, त्यामुळे प्रति टन 3500 रुपये पहिले उचल मिळाली पाहिजे आणि मग फायनल पेमेंट ज्याच्या त्याच्या उपपदार्थांच्या पद्धतीनं 4000-4500 रुपयापर्यंत मिळू शकतो. आघाडीने काय भूमिका घेणार आहे त्याचं स्पष्टीकरण झालं पाहिजे. आमच्या 2 बैठका झालेल्या आहेत. किशोर ढमाले नावाचे आमचे सहकारी, त्यांच्याशी बोलणी करतात, आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत. बंद तुम्ही अतिशय राजकीय भूमिकेचा महत्वाचा विषय आता उपस्थित केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने आम्ही जे माझं भाषण झालं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टातली याचिका दाखवली आणि त्याचा उल्लेख एवढ्याचसाठी केला की काँग्रेसनेही आम्हाला दखलपात्र ठरलं नाही, त्यांनी अदखलपात्र ठरलं. आमच्या आत्महत्यावर त्यांनी काही उपाय केला नाही आणि जे आश्वासन देऊन भाजपाचं सरकार सत्तेत आलं त्यांनी तर या शेतकऱ्यांना आम्ही फावच देणार नाही अशी अत्यंत उर्मट भूमिका घेतलेली आहे. तर भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष, काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हे सोडून जे कोणी कष्टकऱ्यांचे नेते वरून पुढे येतील त्या सर्वांना आम्ही, मग ते हमालांचे नेते असतील, कामगारांचे नेते असतील, शेतकऱ्यांचे नेते असतील, सर्व लोक एकत्रित करून आम्ही लढाई लढणार.